नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने सिटी कोऑर्डिनेटर पोस्टसाठी जाहिरात आली होती आणि आता लवकरच तुमचे इंटरव्ह्यू होणार आहे. तर एक ई बुक लॉन्च केलेला आहे, जवळपास 200 क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. स्टार्टिंगला जर तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तर तुम्हाला एकदम स्वच्छ भारत मिशनविषयी डायरेक्टली तर विचारणार नाही, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन विचारेल. तर ते पर्सनलसुद्धा 10 ते 15 क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस यात करून घेणार आहोत. त्यानंतर स्वच्छ भारत मिशन हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठल्याही पोस्टसाठी आपण इंटरव्ह्यू देत असतो तर त्या पोस्टविषयी थोडक्यात माहिती आपल्याला असणं आवश्यक असते. त्यानंतर ज्या डिपार्टमेंटसाठी आपण एक्झाम देतो आहे त्या डिपार्टमेंटची माहिती असणं आवश्यक असते. ज्या प्रोग्रामविषयी आपण इंटरव्ह्यू देत आहोत त्या प्रोग्रामचीसुद्धा माहिती आपल्याला असणं आवश्यक असते. तर ते संपूर्ण प्रश्न तुम्हाला यात मिळून जाईल. काही प्रश्न मी तुम्हाला घेतो या व्हिडिओमध्ये. बघा, व्हॉट इज द वेबसाईट ऑफ स्वच्छ भारत मिशन, आता हा एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन झाला. असे प्रश्न सुद्धा तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर याचं योग्य आन्सर आहे sbm.gov.in. त्यानंतरचा प्रश्न बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा की विच ऑफ द फॉलोइंग प्रोग्राम इज गोईंग टू रिलॉन्च ॲज अ स्वच्छ भारत मिशन. बघा, हा स्वच्छ भारत मिशन सुरू होण्याच्या आधीसुद्धा स्वच्छतेविषयी एक प्रोग्राम होता. त्या प्रोग्रामचं नाव काय होतं तर निर्मल भारत मिशन. निर्मल भारत मिशन ह्या काँग्रेसच्या काळातला हा प्रोग्रामसुद्धा चालत होता आणि त्यालाच निर्मल भारत मिशनलाच नंतर स्वच्छ भारत मिशन हे नाव देण्यात आलं. आता हे स्वच्छ भारत मिशन कधी लॉन्च करण्यात आलं तर 2 ऑक्टोंबर 2014 राजघाट येथे आपले जे देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा स्वच्छ भारत मिशन काय करण्यात आला, लॉन्च करण्यात आलेला होता. त्यानंतर बघा, विच मिनिस्ट्री इनिशिएटेड द स्वच्छ भारत मिशन, आता कोणत्या मिनिस्ट्रीने स्वच्छ भारत मिशन हे इनिशिएट म्हणजे सुरू केलेला आहे. तर एकदम सोपा प्रश्न आहे पण कन्फ्यूज होऊन जातं जर वाचन झालं नसलं त्यामुळे. तर म्हणून व्यवस्थित वाचून जा, ईबुक व्यवस्थित वाचा आणि रिव्हिजन करून जा. प्रश्न तुमचा कुठलाही चुकणार नाही आणि तुमचं सिलेक्शन हे नक्की होईल. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे आन्सर मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन. ओके, मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, त्यानंतरचा जो प्रश्न आहे, हु इज द इन्स्पिरेशन बिहाइंड द कन्सेप्ट ऑफ SBM. याचं आन्सर तुम्हाला मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायचं आहे. तुम्ही मला कमेंट्समध्ये आत्ताच याचा आन्सर कळवा. एकदम सोपा प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला याचं आन्सर मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे. त्यानंतरचा बघा प्रश्न, स्वच्छ भारत अभियान वॉज लॉन्च ऑन द ओकेशन ऑफ महात्मा गांधीज बर्थ ॲनिव्हर्सरी, विच वन वॉज इट. तर कोणत्या ॲनिव्हर्सरीला महात्मा गांधीजींच्या कोणत्या ॲनिव्हर्सरीला हा जो स्वच्छ भारत मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. तर याचा योग्य आन्सर आहे 145वी जी बर्थ ॲनिव्हर्सरी होती महात्मा गांधीजींची, त्यावेळेस हे स्वच्छ भारत मिशन काय करण्यात आलं होतं, लॉन्च करण्यात आलं होतं. अशाच प्रकारचे जवळपास 200 प्रश्न तुमचे यात मी करून घेणार आहो, जेणेकरून तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करता येईल. आणि संपूर्ण स्वच्छ सिटी कोऑर्डिनेटर पोस्टबाबतची संपूर्ण माहितीसुद्धा यात दिलेली आहे. व्यवस्थित वाचा, रिवाईज करा, त्यानंतर इंटरव्ह्यूला जा. छान पेमेंट आहे, 30 ते 35 हजार पेमेंट आहे, तुमचं सिलेक्शन नक्की होईल. तर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी, ईबुकला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे, ही जी लिंक दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर, ही लिंक ओपन करायची आहे. ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली मिळून जाईल, ते ओपन करा, तिथे लिंक मिळेल. ही लिंक ओपन करा आणि आपली ईबुक तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या. जर ती डाउनलोड होण्यास काही प्रॉब्लेम होत असेल तर तुमची जी मेल आय डी आहे ती मेल आय डी व्यवस्थित टाका, त्या मेल आय डीवर चेक करा, तुमची ईबुक तुमच्या मेल आय डीवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर इंटरव्ह्यू.